आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ, त्यालाही कारण असेल. कदाचित त्याला देविका चुकीची वाटत नसणार. अहो, पण याचे किती चुकीचे अर्थ निघू शकतात. गौरी म्हणाली तस खरच देविका आणि रुद्र यांचं प्रेम आहे असं वाटतंय ना? नाही, असं काही नाहीये. विश्वास ठेवा, आमच्यात असं काहीच नाहीये. असं काही असूच शकत नाही. त्यांच्या मनात गौरी बद्दल अपार प्रेम आहे. तिच्या सुखासाठी ते काही करतील. मला तर नवलच वाटत त्यांचं. अशी माणसंही असतात. जर माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीही असेल तर तो फक्त आणि फक्त आदर आहे, बाकी काहीच नाही. कमीत कमी तुम्ही तरी त्यांच्याबद्दल काही गैरसमज करू नका घेऊ. खर तर मला खूप दया येते त्यांची, जिच्यावर इतकं जीवापाड प्रेम करतात तीच त्यांच्यावर संशय घेते. पूर्णपणे खचले असतील ते. प्लीज तुम्ही त्यांना समजून घ्या. गौरी असा विचार का करते कोण जाणे. खर तर तिच्या काळजीने तिच्याच संसारासाठी मी त्या कोंडवाड्यात राहत होते एकटी. पण त्यातही तिला रुद्र आणि बिट्टीला मी तोडते असं वाटतंय. असे आरोप ऐकल्यावर मला रुद्रच्या समोरही जाता येत नाहीये. माझ्यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे सगळं घडतंय. खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय मला. नाही नाही नाही, हे बघा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हा, मुळात गौरीला खोटं बोललेलं आवडत नाही आणि कुणालाही राग येईल ना. आपला नवरा दुसऱ्यासाठीच आपल्याशी खोटं बोलतोय तर. आणि बघा, रुद्र तुमच्याशी खोटं बोललाय ना, त्यामुळे गौरीच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झालाय.